पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग 10। कारतलब खान फौज फाट्यासह पुण्याहून निघाला। पुण्याच्या साधारणतः वायव्येच्या दिशेला असलेल्या चिंचवड, तळेगाव, वडगाव, मळवली, लोणावळा या दिशेनं खानानं कूच केलं, पण नेमक्या कोणत्या मार्गानं तो कोकणात उतरणार हे निश्चित नव्हतं। महाराजांनाही त्याचा अंदाज राजगडावरती येत नव्हता। खानाचं सैन्य लोणावळ्यापाशी येऊन पोचलं आणि त्यांनी आपला मार्ग उंबरखिंडीचा धरला। महाराजांच्या हेरांनी महाराजांना ही बातमी राजगडावरती कळवली की खान उंबरखिंडीच्या मार्गानं कोकणामध्ये उतरू पाहतोय। महाराज अतिशय झपाट्यानं उलट्या मार्गानं म्हणजे महाड आणि नागोठणा या रस्त्यानं नागोठण्याच्या पुढे सरकले आणि उंबरखिंडीच्या पश्चिम तोंडावरती जाऊन ते उभे राहिले। म्हणजेच उंबरखिंडीचा पश्चिम टोक महाराजांनी आपल्या सुमारे 4000 सैन्यांशी अडवून धरलं। या उंबरखिंडीची एकूण वाट जवळजवळ 9 मैल लांबीची आहे। सारा मार्ग जंगलमय आणि डोंगरमय आहे। या वाटेने जायला लागलं की असं वाटतं की जणू काही आपण बंदुकीच्या नळीतूनच चाललो होतो। जंगलातली अतिशय दुष्कर वाट सुरू झाली। तिथून रीग निघताना घेणार कसा बसा एका वेळेला फार तर एखाद दुसरा मनुष्य जाऊ शकावा इतकीच ती अरुंद वाट होती। पहिली चुणूक कारतलब खानला दिसू लागली ती इथेच। कधी जन्मात डोंगर न पाहिलेला हा माणूस हजारो हशम घेऊन डोंगरात शिरत होता। मोठ्या यातायातीनं खान ऐन मध्यावरती आला। अजून उंबरखिंडीला तर सुरुवातही झालेली नव्हती, तो फक्त डोंगर उतरला होता। रायबागनला हे लक्षण काही धड दिसेना। फौजेतले लोक या मुलखातल्या वाटेमुळेच हैराण होत होते। आपण तोल जाऊन पडणार असं जणू प्रत्येकाला वाटत होतं। महाराजांच्या बरोबर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे हे सारे पटाईत वाघ होते। कारतलब खान जंगलात घुसलेला पाहिल्याबरोबर महाराजांनी आपल्या साऱ्या फौजेला हुकूम सोडला की जंगलातील साऱ्या झाडातनं, झुडपातनं, कांगड्या खोंगड्यातनं लपून राहा आणि हुकूम होईपर्यंत फक्त शांत राहा, हुकूम झाल्याबरोबर एकदम हल्ला चढवा। पण महाराजांच्या मनात यावेळेला दुसरी एक कल्पना आली की या कारतलब खानच्या बरोबर एक स्त्री आहे, तेव्हा आपण त्याला एक संधी द्यावी। आणि म्हणून महाराजांनी युद्धाला प्रारंभ न करताच आपला एक वकील कारतलब खानकडे सावणी नावाच्या एका लहानशा वस्ती असलेल्या गावापाशी पाठवला। कारतलब खान, त्याचे काही सरदार आणि रायबागन हे या सावणी गावाच्या जवळ तिथं थांबलेले होते। ही कारतलब खानच्या सैन्याची पिछाडी होती। तिथे महाराजांचा वकील आला आणि त्यांनी कारतलब खानला विनंती केली की आपण आमच्या मुलखात चुकून आलेले दिसता। महाराजांची आपल्याला अशी विनंती आहे की आपण अजूनही इथून परत जावं। कारतलब खानानं महाराजांच्या वकिलाला फेटाळून लावलं। तो अहंकारात गेला आणि इथेच त्याच्या पराभवाची बीज रुजली गेली। कारतलब खान तुंगारण्यात शिरण्यापूर्वीच महाराजांची सारी मराठी भूत जागोजागी लपून बसलेली आहेत याची खानाला किंचितही कल्पना नव्हती। महाराजांनी आपल्या फौजेला खानाच्या सैन्यावर हल्ला चढवण्याचा हुकूम दिला आणि मग झाडाझुडपातनं, खांद्या फांद्यावरून, खाची खोंगडीतून खानावरती हल्ले सुरू झाले। कुठून गोळ्या सोडत होत्या, कुठून भाले येत होते, कुठून बाण सोडत होते, फुके अंगावरती फुटत होते आणि कारतलब खानच्या सैन्याची अक्षरशः होरपळ उडू लागली। खानाच्या सैन्यात भयंकर हलोकल्लोळ माजला। आता मात्र कारतलब खानाची जीभ कोरडी पडली। त्याला काही समजेना, तरी तो हुकूम देत होता पुढेच हल्ला करा, पुढेच सरका, पुढे जा, कुठे माणसं मरतायत आणि हा म्हणतोय पुढेच चला। यावेळी महाराज उंबरखिंडीच्या पश्चिम टोकावरती असलेल्या एका टेकडीवरती होते। ते घोड्यावरती होते, भोवती झाडी होती, पण या उंच टेकडीवरून पूर्वीच्या दिशेला उंबरखिंडीचा सारा प्रदेश नजरेत येत होता। जंगलात कोंडल्या गेलेल्या सगळ्या खानाच्या फौजीची ही अशी अवस्था झालेली होती। कुठून बाण येतोय आणि कुठून मारा होतोय हेही त्या बिचाऱ्या सैनिकांना कळत नव्हतं। आणि अशा स्थितीतच त्या सैनिकातून अनेक हशम हे कारतलब खानाकडे दौडत येत होते। त्यांचे केविलवाणे चेहरे आणि घाबरलेल्या मुद्रा
त्यावरून दिसत होत की आघाडीला काय परिस्थिती असावी. खानाची अवस्था अगदी विचित्र झालेली होती. आणि येणारे सैनिक त्याला सांगत होते की पुढे आपली माणसं कशी मारतायत, किती गोंधळात अडकली आहेत, कशी त्यांची अगदी अवस्था झालेली आहे. धड मागेही फिरता येत नाही, धड पुढेही जाता येत नाही. तेवढ्यात एक नवीन खबर आली की खुद्द शिवाजीच आपल्या पिछाडीला म्हणजे पश्चिमेच्या बाजूला खिंडीवरती येऊन उभा राहिला आहे. खानाच्या शेजारच्याच घोड्यावरती रायबागन बसलेली होती. आतापर्यंत ती अक्षरांनीही बोललेली नव्हती. मोगली फौजीची भयंकर दाणादाण ती पाहत होती, तिला समजत होत. तिची खात्री झाली होती की आता इथून निसटणं कठीण आहे. पण खानानं मात्र लढण्याचा अजूनही हट्ट चालू ठेवलेला होता. आणि तो येणाऱ्या प्रत्येक हश्माला सांगत होता, भात रो, लढते राहो, लढते राहो. मरण्याशिवाय जिथं काही मार्ग नव्हता तिथं खान म्हणत होता, लढते राहो. आता मात्र रायबागनला गप्प बसे ना. ती कारतरफ खानाला अगदी कडक आणि स्पष्ट शब्दात स्वतःहून म्हणाली, खान साहेब, तुम्ही फार मोठी चूक केली की शिवाजी सारख्या सिंहाच्या या अरण्यात शिरला. एवढी मोठी बादशाही फौज तुम्ही घमेणखुरीने सिंहाच्या जबड्यात आणून सोडली. आजपर्यंत बादशाह हजरत आलमगीर यांनी मिळवलेल्या यशावरती तुम्ही बोळा फिरवलात. त्यांचे यश तुम्ही अरण्यात बुडवलं. पहा, मागील पुढे चौफेर शत्रू किती जोरात आहे. हे तुमचे पटाई तिरंदाज हशम तर दिगमूढहून चित्रासारखे स्तब्ध झाले आहेत. बाण कोणावर सोडायचा आणि शत्रू कुठे आहे हेही त्यांच्या लक्षात येऊ शकत नाही. माणसानं साहस करावं पण वेडेपणा करू नये. खान साहेब, तुम्ही अगदी ताबडतोब शिवाजीराजाला शरण जा आणि मृत्यूच्या तावडीतून सर्वांची सुटका करा. कैद होऊन शिवाजी पुढे जाऊन पडण्यापेक्षा बिनशर्त शरण जाऊन शिवाजीराजाकडे धर्मवाट मागा. शिवाजीराजा थोर मनाचा दिलदार राजा आहे. तो मोठा उदार मनानं तुम्हाला धर्मवाट देईल आणि आपल्या फौजेचे प्राण वाचवून आपण इथून निघून जाऊ शकू. असा अगदी स्पष्ट सल्ला रायबागांनं कारतरफ खानला दिला. काय करावं ते त्याला समजेना. मोगली फौजेची वाढती दाणादाण आणि मराठी फौजेचा वाढता धुमाकूळ खानाला दिसत होता. त्याला रायबागांचं म्हणणं पटत होत, परंतु कृतीत आणणं अवघड होत. पण आता शरणागतीशिवाय दुसरा मार्गच राहिलेला नव्हता. अखेर खानानं आपला वकील शिवाजी महाराजांच्याकडे पाठवायचं ठरवलं आणि ताबडतोब पाठवला. पण त्या वकिलाला नेमकं कुठं जायचं आणि शिवाजी राजा आहे तरी कुठे हेही समजत नव्हतं. त्यावेळेला एक रीत होती, कोणताही वकील किंवा कोणताही वैद्य मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला कोणी मारित नसे. त्याचा फायदा या वकिलाला मिळाला. या वकिलानं आपल्या अंगावरती असलेला अंगरखा आणि असलेलं अधिकार पत्र हे दाखवून काही मराठी सैनिकांना गाठलं आणि विचारलं की महाराज आता आहेत कुठे, मला त्यांना लवकरात लवकर भेटायचंय, त्यांच्याशी तहाच्या वाटाघाटी करायच्या. मग त्या मराठी सैनिकांनी त्याला त्या टेकडीच्या पायथ्याशी नेलं. त्या छोट्या टेकडीवर घोड्यावर बसलेली शिवाजी महाराजांची सुंदर भव्य आणि अति तेजस्वी मर्दानी मूर्ती त्याला दिसली. महाराजांनी अंगात निळसर रंगाचं पोलादी चिलखत घातलं होतं, मस्तकावर पोलादी शिरस्त्राण घातलं होतं, मानेवर जाळीदार झालर रुळत होती. त्यांच्या छातीवर, मनगटावर, पाठीवर आणि कमरेवर पोलादाच्या अत्यंत सुबक नक्षीच्या पट्ट्या चिलखतातच गुंफलेल्या होत्या आणि त्या झळाळत होत्या. त्यांनी कमरेवर पल्लेदार तलवार लटकावली होती, पाठीवर विशाल ढाल बांधली होती, कानात मोत्याचे चौकले डुलत होते. भव्य कपाळ, गरुडासारखं घवघवीत नाक, चढणीदार भिवया, अत्यंत पाणीदार डोळे आणि खुळून दिसणारी दाढी आणि मुखावर किंचित स्मित, असे हे शिवाजी महाराजांचं रूप त्या वकिलाला झाडाझुडपांच्या फांद्या खांद्यातून लांबून दिसत होत. तो वकील महाराजांपासून काही अंतरावर येऊन पोचला. महाराजांची नजर त्या वकिलाकडे गेली आणि त्यांनी त्या वकिलाला जवळ येण्यासाठी खुणावलं. वकील मुजरा करीत करीत नजीक आला. आपण खान साहेब कारतलब खान उजबे यांच्याकडून वकिलीसाठी आलो आहोत, असं वकिलानं सांगितलं. तो अतिशय आदबीनं बोलत होता. तेव्हा किंचित भुया उंच चढवून महाराजांनी त्याला आज्ञा केली, हे खानाचं काय म्हणणं आहे ते सांगा. महाराज घोड्यावरूनच बोलत होते, हात पसरून वकील समोर उभा राहून बोलत होता. वकील म्हणाला, आम्ही बदतमीजीनं भलतीच हाव धरून महाराजांच्या मुलखात पाऊल टाकलं.
याचा आम्हाला अतिशय अतिशय दुःख होतं. खान साहेब सक्त दिलगीर आहे, बिन तक्रार शरण आहे. महाराजांनी नजर इनायत फरमावून आम्हाला जिवंत परत जाऊ द्यावं अशी खान साहेबांची महाराजांच्या कदमी बादब अर्जदास्त आहे. वकील पुढे म्हणाला, महाराज आपल्या अत्यंत बिकट मुलखाचा आम्हाला अंदाजच आला नाही, त्यामुळे आमच्या हातून हा गुन्हा झाला आहे. आपण आम्हाला क्षमा करा. महाराज फक्त ऐकत होते आणि वकील बोलतच होता. वकील पुढे म्हणाला, महाराज आपले तीर्थरूप साहेब महाराज शहाजी राजे यांचा आणि आमच्या कारतलब खान साहेबांचा कदीम जानी जिवाळा आहे. ते खान साहेबांच्यावर अतिशय मोहब्बत करत असतात. शहाजी राजांचं आणि कारतलब खानचं मैत्रीचं नातं सांगितलं तर महाराज कदाचित दया माया करतील या आशेनंच जणू वकील बोलत होता. तो पुढे तो म्हणाला, शाहिस्ते खान नवाब साहेबांच्या हुकमामुळे हे कमनशीब आमच्या वाट्याला आलं. महाराज दया करा, आम्हाला धर्मवाद द्या. आमच्याकडून पुन्हा अशी नऊ दिगर सुरत दिसणार नाही. आमच्या जबादीचा एतबार जरूर धरावा. आम्ही ताबडतोब ह्या अरण्यातून निघून जातो. आम्हाला धर्मवाद द्या, उपकार होतील. आमच्या नजरा पुन्हा महाराजांच्या मुलखाकडे पापवासिनी वळणार नाही. पण महाराज माणसं आमची मरतायत, कृपा करून लढाई थांबवा आणि आमच्या माणसांना जीवदान द्या. काय सांगावं महाराज, दोन तीन दिवसात आमच्या सैनिकांना धड पाणी सुद्धा प्यायला मिळालं नाही. आम्हाला अभयदान द्या, आम्हाला जीवदान द्या. महाराजांनी विचार केला की खान शरण आले. जर यावेळेला आपण खानाला सोडलं तर त्याचा परिणाम काय होईल? तर त्याचा परिणाम असा होईल की तो आणि त्याचे सैनिक पुण्याला जाळाला जातील. त्यावेळेला शाहिस्ते खानच्या साऱ्या फौजेत आपल्या पराक्रमाचा आणि आपल्या प्रदेशाच्या अवघडपणाचाही पण सारा दिमाग त्यांना समजेल. आपला दरारा बसेल, आपला धाक बसेल. म्हणून यावेळेला खानाला जीवदान देऊन सोडून देणं हेच योग्य ठरेल. आणि म्हणून महाराजांनी वकिलाकडे वळून म्हटलं, आम्हाला भिऊन दयेची याचना करणाऱ्या तुमच्या खान साहेबांना जाऊन सांगा की आम्ही त्यांना अभयदान दिलाय. फक्त एकच अट, जे जे साहित्य, जी जी शस्त्रास्त्र, जनावर आणि खजाना जेवढा आणला असेल तेवढा सर्व इथं सोडून द्या आणि रिकाम्या हाताने परत जा. कबूल? यावर नम्रतेनं वकील म्हणाला, महाराज बिनशर्त कबूल. पण महाराज आपल्या सैन्याचे आमच्या सैन्यावर होत असलेले हल्ले कृपा करून त्वरित थांबवा. आणि मग महाराजांनी आपल्या भोवताली असलेल्या मराठी ढालाईतांना आपल्या सैनिकांच्या करता हुकूम देऊन पाठवलं. या ढालाईतांनी ओरडून मराठी सैन्याला हुकूम महाराजांचा कळवला की ताबडतोब हल्ले थांबवा. आणि लढाई थांबली. कारतलब खानानं आणि साऱ्याच मोगली फौजेनं सुटकेचा निश्वास सोडला. पण या वेळेपर्यंत खानाचे अगणित सैनिक मारले गेलेले होते, तेवढे जखमी झालेले होते. अत्तोनात हाल सहन करून हे सैन्य कसबस पुन्हा उमरखिंडीच्या पूर्व टोकावरती येऊन पोहोचलं आणि लवकरच पुण्याच्या दिशेने मान खाली घालून चालायला लागलं. कारतलब खानचा पराभव तर झालाच, पण तो कायमचाच राजकारणातून उठला हा या लढाईचा परिणाम. मोगलांचं प्रचंड युद्ध साहित्य आणि खजिना महाराजांच्या हाती लागला. शाहिस्ते खानच्या हिंदवी स्वराज्यावरील निघालेल्या या मोहिमेतला हा प्रचंड तिसरा पराभव. महाराज मात्र उंबरखिंडीतनं दक्षिण दिशेला म्हणजेच महाडच्या रस्त्यांनी कोकणच्या दक्षिण भागात चालून निघाले. महाडपर्यंतचा भाग तर महाराजांच्या ताब्यात होताच, पण दक्षिणेकडील काही भाग अजूनही महाराजांच्या ताब्यात आलेला नव्हता. उदाहरणार्थ मंडणगड तालुका म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्याचा हा उत्तर भाग, या भागातच जसवंतराव दळवी या नावाचा सरदार हा आदिलशाहीच्या वतीनं तिथली जागीर सांभाळत होता. या जसवंतराव दळवीनं आणि श्रृंगारपूरच्या सुरव्यानं विशाळगडच्या पायथ्याशी महाराजांना अडवलं होतं आणि त्याच वेळेला बाजीप्रभू देशपांडे हे पावनखिंडीत मारले गेलेले होते. जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे यांच्या या कृत्याचं महाराजांच्या मनामध्ये सल होतं. महाराज मंडणगडवर चालून गेले, पण महाराजांची फौज येते हे पाहिल्याबरोबरच हा जसवंतराव दळवी घाबरून पळाला आणि तो श्रृंगारपूरला सूर्यांना जाऊन सामील झाला. श्रृंगारपूर
हे संगमेश्वरच्या पूर्वेला 12 मैलावरती आहे. महाराजांनी संगमेश्वरपाशी तानाजी मालुसरेंना सुमारे 300 सैनिकांच्या निशी ठेवलं आणि त्यांना एक विलक्षणच काम सांगितलं. कोणतं काम असेल? वासिक, तानाजी मालुसरेंची मूर्ती तुमच्या आमच्या डोळ्यापुढे जी उभी आहे ती एका पराक्रमी योद्ध्याची. परंतु यावेळेला कोकणातील रस्ते दुरुस्त करण्याचं काम तानाजी मालुसरे आणि त्यांचे सैनिक यांच्याकडे शिवाजी महाराजांनी सोपवलं. पहा कसं वाटतं चित्र, की तानाजी मालुसरे आणि त्यांचे सैनिक घमिली फावडी खोरी कुदळी घेऊन रस्ते दुरुस्त करतायत. महाराजांचं हे स्वराज्याच्या जीवनातलं सूत्रच आहे, भांडा भांडी तेव्हा भांडा भांडी, पण जेव्हा मांडा मांडी त्यावेळेला मात्र अत्यंत सुबक मांडा मांडी. तानाजी मालुसरेंना तिथे ठेवून महाराज खाली राजापुराकडे गेले. ज्या इंग्रजांनी पन्हाळगडच्या पायथ्याशी सिद्धजोरच्या छावणीतून पन्हाळगडावरती तोफांचा मारा केलेला होता ते इंग्रज, तो हेन्री रिव्हिंग्टन, गिफर्ड, वेल्जी, इमॅन्युएल्स, रिचर्ड्स असे एकूण 10 इंग्रज चवडीनुसार राजकारणही करीत होते. त्यातला स्वराज्याशी द्रोह करून त्यांनी पन्हाळगडच्या किल्ल्यावरती केलेला हल्ला महाराज विसरलेले नव्हते. त्यांचाच सूड घेण्याकरता महाराज आता राजापुरावरती येत होते. महाराज राजापुरावरती आले आणि त्यांनी हेन्री रिव्हिंग्टन आणि 10 इंग्रज यांना ताबडतोब कैद केलं, हातापायात बेड्या घालून कैद केलं आणि खारे पाटणच्या किल्ल्यात त्यांना कैदेत ठेवलं. नंतर या इंग्रजांची रवानगी महाळजवळच्या सोनगड किल्ल्यावर करण्यात आली आणि नंतर तिथून त्यांना वासुळजेच्या किल्ल्यावरती नेऊन ठेवण्यात आलं. जवळजवळ 2 वर्षपर्यंत हे इंग्रज वासुळजेच्या किल्ल्यावरती खडी फोडीत होते. महाराजांनी सरळ सरळ मागणी केली की तुम्ही करार मोडून आमच्या विरुद्ध तोफा उडवल्यात, आमचं नुकसान केलं, आम्ही मागतो तितकी खंडणी, ती जर तुम्ही देणार असाल तरच तुमची सुटका होईल, नाही तर तह हयात खितपत पडावं आमच्या तुरुंगात. राजापुरात असलेली इंग्रजांची वखार शिवाजी महाराजांनी कुदळी लावून खणून काढली आणि सुतळीच्या तोड्यापासून ते खजिन्यापर्यंत सारी मालमत्ता महाराजांनी जप्त केली. पाहिलं या महत्वाकांक्षी युरोपियन शत्रूला महाराजांनी कसं ओळखलं होतं ते. राजापूर महाराजांच्या ताब्यात आलं. या राजापुरामध्ये अगणित संपत्ती महाराजांना मिळाली. आदिलशाही ठाणं महाराजांच्या कब्जात आलं. पण ह्या प्रचंड लुटीत महाराजांना एक अमौलिक रत्न मिळालं. ते नररत्न होतं. त्या नररत्नाचं नाव होतं बाळाजी आवजी चित्रे. हेच बाळाजी आवजी चित्रे म्हणजे महाराजांचे अक्षरशः हृदयच ठरले. महाराजांनी त्यांना चिटणीस केलं. राजापूर काबीज करून महाराज पुन्हा माघारी फिरले आणि ते संगमेश्वरला आले आणि संगमेश्वराहून फौज घेऊन ते चालून गेले श्रृंगारपूरला. श्रृंगारपूर काबीज झालं. मग तिथं असलेले सुर्वे आणि त्यांना येऊन सामील झालेले दळवी ते कुठे गेले होते? ते दोघेही पसार झाले आणि थेट विजापूरला पळाले. त्यामुळे बिनविरोध श्रृंगारपूर महाराजांच्या ताब्यात आलं. या श्रृंगारपूरच्या जवळ एक किल्ला आहे, डोंगरावर आहे, पेराग आहे, बुलंद आहे. या किल्ल्याचं नाव प्रचितगड. हा किल्ला तानाजी मालुसरेंनी काबीज केला आणि नंतर महाराज पालखीत बसून हा किल्ला बघायला गेले. या किल्ल्यात भूमिगत धन महाराजांना खूप मिळालं. किल्ल्यावरती निशाणा लागली. महाराजांचा हा सारा वादळी पराक्रम चालू होता, पण पुण्यातली मोगलांची छावणी आणि लाल महालात विसावलेली शाहिस्तेखानची स्वारी सुस्त होती. काही गंभीरपणे या मोहिमांचा विचार करावा हे शाहिस्तेखानच्या मनातच दिसत नव्हतं. खानानं आपल्या एका मुलीचं लग्न दिल्लीचे वजीर जाफर खान यांच्या पुत्राशी ठरवलं आणि ते लग्न आता पुण्यात साजरं होणार होतं. नवीन जावयाचं नाव होतं कामदार खान. मोगलांच्या प्रचंड लष्करी छावणीला लग्नाच्या वऱ्हाडी छावणीचं रूप आलं. लाल महाल हा राजकारणाचं केंद्र होण्याच्या ऐवजी लगीन घर झाला. केवढ्या त्या मेजवान्या, केवढ्या त्या मिरवणुका, केवढे ते जलसे, नाच गाणी, प्रचंड अफाट असा हा सोहळा लाल महालामध्ये आणि पुण्यामध्ये साजरा होत होता. जवळजवळ 15 दिवस हा लगीन सोहळा पुण्यामध्ये गाजत होता. या सगळ्या थाटामाटाच्या आणि चैनबाजीच्या बातम्या हेरांच्या मार्फत महाराजांना मिळत होत्या. खुद्द लाल महालातच एक साधा भोळा मराठा वावरत होता.
तो होता माळी, तोच ह्या साऱ्या बातम्या महाराजांना कळवीत होता. म्हणजे महाराजांचं हेर खातं कुठपर्यंत जाऊन पोहोचलं होतं त्याचा इथं अंदाज येतो. मूळचं पुणे फारच लहान, कशीबशी 3000 वस्ती असलेलं हे कजव्याचं ठिकाण, म्हणजेच पुण्याची कजवा पेठ ही मूळचं पुणे. त्याच्या जोडीला पुढे शहाजीराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांनी सोमवार पेठ स्थापन केली. वस्ती थोडी थोडी वाढू लागली. त्याच्या शेजारी मंगळवार पेठही पण स्थापन झाली. पण मंगळवार पेठेची स्थापना नेमकी कुणी केली ते माहीत नाही. अंदाज असा आहे की ती जिजाऊ साहेबांनी स्थापन केली असावी. पण तरी हे तीन पेठांचं पुणे जास्तीत जास्त 4000 लोकसंख्येचंच होतं. शाहिस्ते खानच्या 1,30,000 सैन्याचा पसारा ज्यावेळेला पुण्यात पसरला, त्यावेळेला हे लहानसं पुणे अक्षरशः त्या गर्दीत लुप्त झालं. पुण्याच्या शेजारून दोन नद्या वाहतात, सिंहगडच्या बाजूनी येणारी मुठा आणि मावळ खोऱ्यातनं पौडच्या बाजूनी येणारी मुळा. या मुळा मुठेचा संगम मंगळवार पेठीपासून अगदी जवळ होता. या मंगळवार पेठीचं नावही पण लुप्त झालं आणि लोक तिला शाहिस्ता खान पेठ असं म्हणायला लागले. पुण्याची पर्वती त्यावेळेला होती का? होती. सध्याच्या पर्वतीच्या टेकडीवरती त्यावेळेला एक छोटस फक्त पर्वती देवीचं म्हणजेच भवानी देवीचं देऊळ होत. पर्वतीच्या पायथ्याशी एक लहानस छोटस गाव होतं, त्यालाही पर्वतीच म्हणत असत. लाल महालात शाहिस्ते खान स्वतः उतरला. त्यावेळेला उतरताना त्याला फार बरं वाटलं की आपण प्रत्यक्ष शिवाजी राजाच्या राहत्या वाड्यातच राहतो आहोत, हा त्याचा अभिमानाचा विषय होता. परंतु नेमका याच गोष्टीचा फायदा शिवाजी महाराजांना मिळणार होता. महाराज त्याचाच विचार करीत होते की ऐन लाल महालावरती छापा घालून शाहिस्ते खानचा पराभव कसा करता येईल. एखाद्या कर्तलब खानाचा, एखाद्या नामदार खानाचा आणि एखाद्या गरीब खानाचा पराभव करून हे मोगलांचं संकट संपणार नाही. मुळावरच घाव घातला पाहिजे आणि या शाहिस्ते खानला पुण्यातूनच उखडलं पाहिजे. कमीत कमी वेळा या प्रचंड फौजेचा कमीत कमी सैन्यांशी पराभव कसा करता येईल असा विचार महाराज राजगडावरती बसून करत होते. त्यांनी आपला वकील सोनू विश्वनाथ डबीर यांना शाहिस्ते खानच्या भेटीकरताच पुण्याला पाठवलं. वकील पाठवून नेमकं महाराज काय साधणार होते, काय साधणार होते कोण जाणे. पण काहीतरी एक विलक्षण राजकारण त्यांच्या मनामध्ये दरवळत होतं यात काही शंकाच नाही. वकील पुण्याला आला पण शाहिस्ते खाननं शिवाजी महाराजांच्या या वकिलाची भेटच घेतली नाही. त्यामुळे महाराजांना वकिलाच्या मार्फत जो काही डाव टाकायचा होता तो तसाच अधुरा राहिला. नेमकं काय करायचं होतं तेही आज इतिहासाला माहीत नाही. वकील परत आलेला पाहिल्यानंतर मग महाराजांनी ठरवलं की आता आपल्याला वेगळ्याच पद्धतीने हा डाव साधला पाहिजे, शाहिस्ते खानचं मूळ उखडलंच पाहिजे. गडावरच्या खलबतखान्यात आता नवी खलबत सुरू झालेली होती. महाराजांच्या मनात एक अत्यंत धाडसी विचार घोळत होता. एकदम पुण्यावरती जायचं आणि ऐन लाल महालातच छापा घालून शाहिस्ते खानचा फडशा उडवायचा हा तो धाडसी विचार होता. सोपं होतं का काय, केवढा जीवावरचा खेळ हा. तोफांच्या गराड्यात 1,00,000 फौज, 30,000 पायदळ, या फौजेत गुरफटलेला हा वाडा, वाड्यात दालनं 50 आणि त्याच्या कुठल्या तरी एका दालनात शाहिस्ते खान असणार. एवढ्या मोठ्या मोगली छावणीत शिरायचं कसं, शिरल्यानंतर ऐन लाल महालात जायचं कसं, गेलंच तर खानापर्यंत पोचायचं कसं, पोहोचलंच तर दर छापा घालता येईल, पण हे सगळं जमणार कसं. पण एकदा ठरलं की ठरलं, सगळा भेद अगदी गुप्त होता. डाव्या कानाचं उजव्या कानापर्यंत पोहोचणार नाही इतकी दक्षता, इतकी गुप्तता होती. खानावर छापा घालण्याचा भेद महाराजांनी आखला आणि सारा आराखडाच तयार केला. काय काय करायचं, कसं कसं करायचं, कोणी कोणी काम कोणतं कोणतं करायचं, याचा अगदी तपशीलवार महाराजांनी आराखडा ठरवला. शाहिस्ते खानाच्या पाठवणीची महाराज आता पूर्व तयारी करू लागले. सन 1663 सालची होळी पौर्णिमा ओलांडली, चैत्राचा पाडवा उगवला, गडागडावर नवे भगवे झेंडे चढले, गुढ्या चढल्या, नवे संवत्सर शुभकृत संवत्सर सुरू झालं आणि महाराजांनी शाहिस्ते खानाच्या जाचातून स्वराज्य सोडवण्यासाठी
छापा घालायचा मुहूर्तही ठरवला. चैत्र शुद्ध अष्टमी, इंग्लिश दिनांक 6 एप्रिल 1663, मध्यरात्री 12 वाजल्यानंतर. गुप्तता हा शिवाजी महाराजांच्या योजनेतील अत्यंत महत्वाचा भाग. शाहिस्ते खानावर छापा घालण्याची तयारी राजगडावरती जय्यत झाली. 2400 मावळे या मोहिमेमध्ये भाग घेणार होते, पण राजगडावरती या कानाचं त्या कानाला कळत नव्हतं. इतकी दक्षतापूर्वक ही सारी तयारी चाललेली होती. निघण्याचा दिवस उगवला आणि मावळला. कसं निघायचं, कोणत्या मार्गाने जायचं, कोणी कोणी काय काय करायचं, याचा सगळा बारीक तपशील आधीच योजनापूर्वक महाराजांनी तयार केलेला होता. मला तर अशी शंका येते की जे जे लाल महालामध्ये जाऊन करायचं त्याची कदाचित त्यांनी राजगडावरती आधी 4-2 वेळा तालीम केली असेल काय. कारण हा सारा छापा अतिशय अवघड होता, अतिशय धाडसी होता. एका चिरेबंदी वाड्यात शिरायचं, पहारे असतील, अंधार तर असेलच, आणि अशा वाड्यात शिरून नेमकं शाहिस्ते खानपर्यंत जाऊन पोचायचं आणि त्याचा शिरच्छेद करायचा, ही कल्पनाच विलक्षण अवघड होती. चैत्र शुद्ध अष्टमीची रात्र झाली, महाराज निघाले. महाराजांच्या बरोबर 2400 मावळे होते. त्यातले 400 मावळे प्रत्यक्ष महाराजांच्या सांगाची राहणार होते. हे मावळे अत्यंत निवडक होते, तेही तेवढेच धाडसी होते. वास्तविक महाराज स्वतः अशा अवघड छाप्यामध्ये भाग घेण्याकरता जात होते हीच अतिशय चिंतेची गोष्ट होती. एवढ्या मोठ्या अवघड छाप्यामध्ये स्वतः महाराजांनी जायचं? समर्थ तर म्हणत असत की धुरेने युद्धाचे जाणे ही तो नव्हे राजकारण, आणि तरीही महाराज स्वतः छापा घालत होते, स्वतः या छाप्यात भाग घेत होते. महाराजांच्या बरोबर नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, बाबाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे, सर्जेराव आणि चांजी जेधे अशी अनेक तरबेज मंडळी होती. प्रत्येकाला काम वाटून दिलेलं होतं. मोरोपंत पिंगळे आणि नेताजी पालकर हे प्रत्यक्ष छाप्यामध्ये भाग घेणार नव्हते. महाराजांनी यावेळेला पोशाख कोणता केला असेल? तो नेहमीचा त्यांच्या मस्तकावरचा तुरा, गळ्यातले अलंकार हे त्यांनी घातले असतील का? असं वाटतं की ते अगदी साध्या सैनिकासारखे कपडे पेहरून गेलेले असावेत, पण याबद्दलच्या इतिहासात काही नोंदीच नाही. महाराजांनी आपल्याबरोबर कोणची हत्यारं घेतली होती? त्यांच्याबरोबर होती फक्त ढाल आणि तलवार. महाराज आपल्या सर्व मंडळींच्या बरोबर राजगडावरून उतरले. संध्याकाळची वेळ होती आणि कात्रजच्या रस्त्याला महाराजांच्या फौजा लागल्या. आकाशात अष्टमीचा चंद्र होता. महाराज ज्यावेळेला निघाले त्यावेळेला सारा प्रकाश चंद्राचा उपयुक्त होता, पण प्रत्यक्ष लाल महाराज छापा घालायच्या वेळी हा चंद्र मावळलेला असेल असं ते वेळेचं गणित महाराजांनी बांधलेलं होतं. म्हणजेच पहाटे साधारणतः 2 ते 2:15 सुमाराला महाराजांचा छापा हा लाल महालामध्ये पडणार होता. आकाशात अष्टमीचा चंद्र होता. हा महिना जसा चैत्राचा होता तसाच पवित्र रोजाचा उपासाचाही होता. या दिवशी 6वा चंद्र होता, म्हणजेच उपासाचा 6वा दिवस होता. सामान्यतः सर्व सैनिक हे दिवसभर उपास करीत आणि सूर्य मावळल्यानंतर अगदी भरपूर जेवत. त्याचप्रमाणे पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी भरपूर जेवण घेत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आलेली होती. मोगलांची छावणी खाऊन पिऊन सुस्त झालेली असणार आणि त्यांच्या त्या सुस्तीचा फायदा आपल्याला आज घुसून छापा घालण्याच्या दृष्टीने उपयोगी पडणार हे महाराजांनी अचूक ओळखलं होतं. महाराजांनी कात्रजचा घाट ओलांडला. ते पुण्यापासून अर्ध्या कोसावर दक्षिणेच्या बाजूला काळ्या वावरात येऊन पोहोचले. यावेळेला मध्यरात्र झालेली होती. पुण्याच्या छावणीतली एक बातमी हेरांच्याकडून महाराजांना समजलेली होती की शाहिस्ते खानच्या नोकरीत असलेले जे मराठी सरदार होते त्यांचे मराठी सैनिक हे रात्र झाल्यानंतर पुण्याच्या परिसरामध्ये गस्त घालण्याकरता जात असत. ते शाहिस्ते खानच्या हुकमानेच जात असत आणि त्यांचं काम असं असायचं की रात्र झाल्यापासून ते सकाळी दिवस उगवेपर्यंत त्यांनी गस्त घालायची आणि नंतर छावणीत परत यायचं.
अगदी सुरुवातीच्या काळात हे सारे मराठी सैनिक दक्षतापूर्वक अशी गस्त घालत असत, पण पुढच्या काळात मात्र हे सैनिक मध्यरात्र झाली की आपली गस्त थांबवून पुन्हा आपल्या छावणीत परत जात असत. या नेमक्या गोष्टीचा फायदा आता महाराज घेणार होते आणि शाहिस्ते खानाच्या फौजेत हे सगळे त्यांचे सैनिक जे जाणार होते ते अशा गस्त घालणाऱ्यांपैकीच आम्ही आहोत असा बहाणा करून चंद्र ढळला. काळ्या वावरात महाराजांनी नेताजी आणि मोरोपंत यांना आपापल्या तुकड्यांच्या निशी ठेवलं. शिवाय ठिकठिकाणी कर्यात मावळच्या मार्गावर आपले लोक गुप्तपणे महाराजांनी ठेवलेच होते. त्यांच्यापाशी खुणीचे इशारे करण्यासाठी नगारे, शिंग, करणे वगैरे वाद्यही दिलेली होती. कापाकापी करून कार्यभाग उरकल्यावर महाराजांनी आणि छापेवाल्या मावळ्यांनी सिंहगडाकडे पळावं असं ठरलं होतं. सर्जराव जेध्यांनी महाराजांचा घोडा सज्ज करून मुठा नदीच्या उत्तर काठावर रोकडोबाच्या मंदिराच्या जवळ तिथे रात्री जय्यत तयार राहावं असंही ठरलं होतं. महाराजांनी पळून जाण्याच्या वेळी तिथे यायचं आणि घोड्यावर बसून थेट सिंहगडाकडे दौडत जायचं असा हा भेद होता. त्याप्रमाणे सर्व योजना दक्षतेनं आणि दूरंदेशीनं आखलेली होती. या सर्व योजनेत प्रत्येकावर निश्चित आणि नेमून दिलेली जोखमीची कामगिरी होती. एक जण जरी चुकला किंवा घाबरला तरी सर्वच नाश मरणच. खानाला घर बसल्या आईची शिकार. त्यातल्या त्यात बाबाजी आणि चिमणाजी या दोघा भावंडांची कामगिरी फार अवघड होती, फार जबाबदारीची होती. हे दोघे देशपांडे महाराजांच्या फारच प्रेमातले होते आणि अगदी लहानपणापासून महाराजांच्या बरोबर वागलेले होते. त्यांचे वडील बापूजी मुद्गल देशपांडे हे महाराजांच्या अगदी लहानपणी लाल महालात चाकरी करीत होते. ते होते पुणे प्रांताचे सर हवालदार. महाराजांनी आपल्या बरोबरच्या 400 सैनिकांची वाटणी केली. 200 सैनिक आपल्यापाशी ठेवले आणि 200 सैनिक चिमणाजी आणि बाबाजी यांच्याजवळ दिले. त्यात कोयाजी बांदल आणि चांदजी जेधे होते. महाराजांनी 200 मावळ्यांची तुकडी बाबाजी आणि चिमणाजी या दोघा बंधूंच्या बरोबर पुढे रवाना केली. खानाचं लष्कर रोजाचे उपवास सोडून आणि जडान्न खाऊन गाढ झोपलं होतं. चौक्या पहारे आणि गस्ती मात्र जाग्या होत्या. या पहिल्या मराठी तुकडीला गस्तीवरच्या मोगल पहारेकऱ्यांनी जरा हटकलं आणि सहज विचारलं, अय कोण लोक तुम्ही, कुणे निघाला? आणि त्यावेळेला बाबाजी आणि चिमणाजी देशपांडे या दोघांनी इतकं सरळ साधं सोपं आणि सफाईदार उत्तर दिलं की आम्ही ओळखलो नाही, आम्ही तर गस्तीला रोज जातो, तेच आम्ही मराठे, गस्त संपवून पुन्हा परत छावणीत येतो, ओळखलं नाही तुम्ही? आणि मोगल पहारेकऱ्यांना ते अचूक पटलं की हे मराठे हशम नेहमीच रात्री गस्ती करता जातात आणि पुन्हा परत येतात. मराठ्यांच्या या पहिल्या तुकडीला प्रवेश मिळाला आणि ही पहिली तुकडी लाल महालाच्या पूर्वेच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या लगत जाऊन पोहोचली. त्या भिंतीत एक दरवाजा होता. त्या दरवाज्यातून आतल्या बाजूला वाड्यात जाण्याची वाटही होती. परंतु शाहिस्ते खाननं लाल महालात मुक्कामाला आल्यानंतर हा पूर्वीच्या बाजूचा दरवाजा हा साध्या चिखलात आणि दगडात चिणून टाकला होता. बाबाजी आणि चिमणाजी यांनी तिथे येऊन अतिशय सफाईनं ते चिखलात रचलेले दगड हळूहळू मोकळे केले, काढून घेतले आणि त्या ठिकाणी एक मोठं भगदाड तयार केलं की ज्यातून माणसं सहज आत जातील. आता ते वाट पाहत होते मागून येणाऱ्या महाराजांची. महाराजांना तर मोगल छावणीत येताना काहीच त्रास झाला नाही. महाराज आणि महाराजांची तुकडी खिंडाऱ्यापाशी येऊन पोहोचली आणि पहिलं पाऊल टाकलं खिंडाऱ्यात महाराजांनी स्वतः. त्यांच्या पाठोपाठ एक एक मावळा आत प्रवेशला. आत मोठं अंगण होतं. हे लाल महालाचं पाठीमागच्या बाजूचं अंगण. या ठिकाणी पाण्याचे हौद होते. सामसूम होती सर्वत्र. कोणीही माणूस नव्हता. पण याच अंगणाच्या कोपऱ्यात लाल महालाच्या इमारतीला लागून एक तात्पुरती पडवी बांधली होती आणि या पडवीत स्वयंपाक करण्याची सारी व्यवस्था होती. म्हणजेच हा भटारखाना होता. सुमारे 14-15 आचारी पाणके असे नोकर लोक मुक्कामालाच राहत असत आणि मग लवकर उठून स्वयंपाकाला लागत असत.
महाराजांचा एक अंदाज इथं चुकला. महाराज अंगणात प्रवेशले आणि त्यांना या मदपाक खाण्याच्या बाजूनं जरा माणसांची चाहूल जरा आवाज असा ऐकू येऊ लागला. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे आचारी पाणके जागे झालेले आहेत. कदाचित स्वतःच्या कामाला त्यांनी थोडी थोडी सुरुवातच केलेली असेल. आता आपण आत आलो, आपण वाड्यात शिरणार, याची चाहूल लागून हे नक्की आचारी पाणके ओरडायला लागतील आणि सारा डावच फिसकटेल. आता हे ते बिचारे आचारी पाणके अगदी निर्दोष निष्पाप गरीब आहे. आता यांचं काय करायचं? दुर्लक्ष करावं तर ते ओरडणार, कापून काढावं तर जीवावर येत आहे, पण निरुपाय होता. महाराजांनी आपल्या काही सैनिकांना सांगितलं, चा कापा. महाराजांचे काही सैनिक दबत दबत त्या स्वयंपाकघराच्या जागेपर्यंत गेले. त्यांनी डोकावून पाहिलं, 14-15 लोक उठले होते, काही कामाला लागले होते. महाराजांचे लोक एकदम त्या मुतपा खाण्यात शिरले आणि सपासप तलवारीचे घाव घालून त्यांनी साऱ्या लोकांना कापून काढलं. पण तरी थोडा आवाज झालाच ना. त्या मुतपाक खाल्याला लागूनच एक दार होत, त्या दारातूनच आत लार भालात प्रवेश करता येत होता. ते दार बंद होत. त्या दाराच्या आतल्या बाजूला एक पहारेकरी कायमचा बसलेला असे. त्या पहारेकऱ्याला डुलक्या येत होत्या, पण ह्या आवाजानं जरा तो भिचकलाच आणि एकदम तिथून धावत सुटला. न ओरडता न बोलता पण थेट शाहिस्ते खानच्या झोपायच्या महालापर्यंत आणि महालाशी जाऊन त्यांनी दार वाजवलं आणि खास शाहिस्ते खानालाच त्यांनी उठवलं. खान झोपेत होता, तो खडबडून जागा झाला आणि त्यांनी दार स्वतः उघडलं. पाहतो ते एक सैनिक मदपाक खाण्यावरचा पहारी करी आपल्याला उठवतोय. खानानं त्याला विचारलं, काय झालं, कशाला आलास? तेव्हा त्या पहारेकऱ्यांनी जरा घाबरट आवाजातच उत्तर दिलं, म्हणाला, खाली मुतपाक खाण्यात काही गडबड दिसतेय. हे तो बोलल्याबरोबर खान एकदम संतापला आणि त्या पहारेकऱ्याला म्हणाला, बेवकूफ, तुला माहित नाही स्वयंपाक करण्याकरता मुतपाक खाण्यातले लोक लवकर उठून कामाला लागतात, ते त्याच्याकरता मला कशाला उठवायला पाहिजे होत, चालता हो. आणि तो बिचारा पहारेकरी मुक्काट्याने तिथून निघाला आणि आपल्या स्वतःच्या जागेवरती येऊन उभा राहिला. याच बाजूला दुसरे एक दार होत, पण ते दार शाहिस्ते खानानं केवळ चिखल आणि दगड याच्यामध्ये रचून काढलेलं होतं, बंद करून टाकलेलं होतं. महाराज त्या दरवाज्याशी आले आणि त्यांनी त्या दरवाज्याचे दगड एक एक उचकटून काढायला सुरुवात केली. तिथेही एक भगदाड तयार झालं आणि महाराज त्या भगदाडातून ऐन लाल महालाच्या आतल्या दालनात प्रवेशले. अंधार होता. महाराज आत शिरले आणि उजव्या बाजूला त्यांचं लक्ष गेलं. तो मुतपाक खाण्यावरचा पहारेकरी नुकताच येऊन तिथे उभा राहिलेला होता. त्याची जरा हालचाल महाराजांना जाणवली आणि महाराजांच्या लक्षात आलं की कदाचित हा ओरडेल आणि म्हणून महाराजांनी आपल्या बरोबरच्या एका मावळ्याला खून केली आणि म्हटलं, कापून काढ. तो भिंतीच्या कडेकडेनं पालीसारखा सरकत सरकत दबत दबत गेला आणि एकदम जाऊन त्यांच्या पहारेकऱ्यावरची घाव घातला आणि त्याचं मुंडकं सोडवलं. पण तरी त्या क्षणाला तो पहारेकरी एकदम ओरडला आणि लाल महालातले काही लोक एकदम जागे झाले. लाल महालात प्रवेश केल्यानंतर कोणी कोणी काय काय करायचं हे राजगडावर आधीच ठरलेलं होतं. काही मावळे एकदम धावले ते लाल महालाच्या मुख्य दरवाजावर. तो दरवाजा आतून बंद होता. महाराजांच्या या मावळ्यांनी त्या दरवाजावरचे असलेले पहारेकरी भराभरा कापून काढले आणि बंद असलेला दरवाजा त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. काही मावळे या दरवाजावर असलेल्या नगारखान्यात चढले. त्या नगारखान्यातले नगारे वाजवणारे आणि इतर वाद्य वाजवणारे लोक झोपलेले होते. त्यांची संख्या सुमारे 6-7 असावी. वर आलेल्या मावळ्यांनी तलवारीने त्यांना ढुसून जाग केलं. ती झोपलेली माणसं जागी झाली. मराठ्यांनी त्यांना एकदम सांगितलं, वाजवा, सुरुवात करा. आणि मंत्रल्या गेल्यासारखी ती माणसं भराभरा आपल्या टिपऱ्या घेऊन ते नगारे वाजवायला लागली. कोणी झांजा वाजवायला लागली, कोणी शिंग तुतऱ्या वाजवायला लागली. हे
हे आपण का वाजवतोत हे त्यांचं त्यांनाही कळेना. पाठीमागच्या बाजूला तलवारी उभ्या होत्या. केवळ मरणाच्या भीतीनं ती ती वाद्य वाजवीत होती. पण त्या वाद्यांचा दणदणाट सुरू झाला. खाली तर कापाकापीही सुरू झालेली होती. लाल बाला ठिकठिकाणचे पहारेकरी उठलेले होते. पण मराठ्यांच्या तलवारी अंधारातच फिरत होत्या. जो तळ्याखात सापडत होता तो एक जखमी तरी होत होता आणि तो मारला तरी जात होता. लाल महालात झोपलेली बायका पोरं ती जागी झालेली होती. आणि हा सगळा अचानक उडालेला गोंधळ पाहून ती ओरडत होती, दगा दगा गनीम गनीम. हाच आवाज सगळ्या बाजूनी लाल महालात कोंदून गेला होता. वाद्यही वाजत होती आणि लोकांचा भयंकर आरडा ओरडा आणि किंकाळ्याही उठत होत्या. हा सारा प्रकार लाल महालाच्या बाहेरच्या बाजूला लोकांना ऐकू यायला लागलेला होता. छावणीतले सैनिकही भराभरा जागे होऊन धावत होते आणि लाल महालाच्या भोवताली माणसांचा गराडा पडला होता. विशेषतः दरवाजाच्या समोरच्या बाजूला शेकडो सैनिक गोळा होऊन दरवाजा उघडण्याकरता आपल्या तलवारीच्या मुठी ते त्या दरवाजावरती आटकीत होते. पण दरवाजा उघडला जात नव्हता. लोकांना कळत नव्हतं की लाल महाराज चाललंय तरी काय. वाद्यही वाजतायत आणि लोकांच्या भयंकर आरोळ्या किंकाळ्याही उठतायत. आहे तरी काय. खरं म्हणजे लाल महाल आगीविना पेटला होता. तेवढ्यात एका सैनिकानं एक शिडी आणली आणि लाल महालाच्या भिंतीला बाहेरच्या बाजूनी लावली आणि तो सैनिक त्या शिडीवरनं वर चढून गेला. वरच्या बाजूला एक गच्ची होती. त्या गच्चीत हा मोगल सैनिक पोहोचला आणि पोहोचल्याबरोबर त्याचं मुंडकं उडालं. मराठ्यांपैकी एक सैनिक हा आधीच गच्चीवर जाऊन बसला होता. मग पुन्हा मात्र कोणताही सैनिक या शिडीने वर आला नाही. लाल महालात कल्लोळ सुरू होताच शाहिस्ते खान भराभरा जिना उतरून खाली आला. पण येताना त्यांनी घाईघाईने एक चूक केली. तो वरनं खाली उतरताना ढाल तलवार किंवा भाला असं हातावर न आणता धनुष्य बाण घेऊन आला. शाहिस्ते खान खालच्या चौकात आला. पण याच वेळी हा गोंधळ सुरू होताच तळमजल्यावरती झोपलेला शाहिस्ते खानचा मुलगा अबुल फतेह खान हाही भराभरा ढाल तलवार घेऊन खाली अंगणात आला होता. अंगणात आल्याबरोबर त्याच्या तलवारीच्या फटकाऱ्याखाली दोन तीन मावळे कापले गेले. पण तेवढ्यात त्याला दिसलं की आपले वडीलही खाली अंगणात आलेले आहेत आणि आपल्या वडिलांच्यावर घाव घालण्याकरता कोणीतरी एक माणूस धावतोय. हे प्रत्यक्ष शिवाजी महाराजच होते. या घाव घालणाऱ्या माणसाला अडवण्याकरता मारण्याकरता अबुल फतेह खान धावला आणि त्यांनी महाराजांच्यावरती घाव काढला. पण महाराजांनी तो उडवला आणि दुसऱ्याच घावाखाली अबुल फतेह खान मारला गेला. शाहिस्ते खानाने हे पाहिलं. त्या अधुऱ्या प्रकाशात त्याला जे दिसलं त्यामुळे तो तर जास्त गोंधळला आणि तो झपाट्याने परत फिरला आणि आपल्या महाराकडे जिना चढून धावू लागला. महाराजांनी ओळखलं की हाच 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 शाहिस्ते खान हाच. आणि महाराजांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तो पुढे धावत होता. महाराज मागून धावत होते. शाहिस्ते खान स्वतःच्या महालात पोहोचला. एखाद्या घाबरलेल्या सशाची अवस्था व्हावी तशी खानाची अवस्था झालेली होती. तो आपल्या महालात थांबलाच नाही. मधल्या दारानं तो एकदम पलीकडच्या झनाण्याच्या महालामध्ये शिरला. त्या झनाण्याच्या महालावरती मोठे मोठे कापडी पडदे लावलेले होते. तो पडदा त्यांनी उडवला आणि आत शिरला. आत काही खासा स्त्रिया होत्या. त्या घाबरून ओरडत होत्या. लहान मुलंही ओरडत होती. काही नोकर स्त्रियाही होत्या. एक दोन समाधानं पेटलेली होती. त्या प्रकाशात शाहिस्ते खान आत आलेला त्यांना दिसला. खान घाबरलेला होता, गोंधळलेला होता. हे त्या स्त्रियांनी पाहिलं आणि त्यांना खात्रीच पटली की काहीतरी भयंकर संकट आहे. आणि त्या स्त्रिया जास्तच ओरडू लागल्या. खान चार पावलं पुढे येतोय ना येतोय तेवढ्यात त्याच पडद्यावरती महाराजांच्या तलवारीचा घाव पडला आणि त्या फाटलेल्या पडद्यातूनच महाराज आत आले. महाराजांच्या हातात ढाल तलवार होती. ती रक्तानं लाल झालेली होती आणि त्यांची मूर्ती अत्यंत उग्र दिसत होती. हे दृश्य त्या स्त्रियांनी पाहिलं आणि त्या भयंकरच घाबरल्या. पण त्याच्या कुणीतरी चतुर स्त्रीनं झटकन फुंकर घालून ती समाधानं विझवून टाकली. त्यामुळे एकदम अंधार झाला. महाराजांचं लक्ष त्या स्त्रियांच्याकडे तर गेलेलंच नव्हतं. महाराजांचं लक्ष होतं शाहिस्ते खानकडे. शाहिस्ते खान त्या महालाच्या दुसऱ्या टोकाकडे धावत होता. महाराजांनी अंदाज घेत घेत त्याचा पाठलाग केला आणि महाराजांना कल्पना आली की हा खान इथं आहे इथं आहे इथं आहे. आणि म्हणून महाराजांनी कडाडकन भवानीचा घाव घातला. अंधारात तो घाव पडला. पण नेमका खानाला कसा लागला ते माहीत नाही. पण त्याच्या उजव्या हाताची तीन बोटं उडाली. ते फक्त खानाला जाणवलं, महाराजांना तर काहीच दिसत नव्हतं. खान तसाच होता तिथे दबून राहिला. महाराजांना वाटलं खान मारला गेला. आणि महाराज ज्या वाटेने वर आले
त्याच वाटेनी पुन्हा झपाट्यानं जिना उतरून अंगणात खाली आले. वाद्य वाजतच होती, लोकांच्या आरोळ्या किंकाळ्या उठतच होत्या, तलवारी फिरत होत्या. हलकल्लोळ उसळला होता. लाल महालाच्या बाहेरच्या बाजूला मोगल सैनिकांची प्रचंड गर्दी जमलेली होती. लाल महालात प्रवेश होऊ शकत नव्हता, कारण मुख्य दरवाजा बंद होता. आतून कड्या आणि आगळ लावलेले होते. मराठी सैनिक दरवाजावर उभे होते. महाराज अंगणात आले आणि त्यांनी परवणीच्या शब्दात आपल्या लोकांना इशारा केला आणि स्वतःच ओरडायला सुरुवात केली, गनिम गनिम दगा दगा. आतले लोकही ओरडत होते, गनिम गनिम दगा दगा. आणि आता मराठी सैनिकही ओरडू लागले, गनिम गनिम दगा दगा. आणि आधीच ठरल्याप्रमाणे दरवाजावरच्या मराठी सैनिकांनी दरवाजाच्या कड्या काढल्या आणि भराभरा आजूबाजूच्या देवड्यात ते लपून राहिले. वर नगारखांद्यातली वाद्य वाजतच होती. वरती असलेले मावळी सैनिक नगाऱ्यावाल्यांना वाजवण्याचा हुकूम देऊन भराभरा वर्ण नेऊन खाली आले. आता सारे मराठी सैनिक आणि महाराज हे आजूबाजूच्या दालनात लपलेले होते. कड्या काढल्यामुळे दरवाजाला बाहेरून धडक बसली आणि बसल्याबरोबर दरवाजा उघडला गेला आणि असंख्य मोगल सैनिक हे भराभरा लाल महालामध्ये प्रवेशले. अनेक मशाली आत आल्या आणि त्या मशालींच्या उजेडात मोगलांना जे चित्र दिसलं ते भयानक होतं. अनेक माणसं मरून पडलेली होती, अनेकांना जखमा झालेल्या होत्या, ते विळवत होते. अनेक स्त्रियाही मरून पडलेल्या होत्या. हा, या सगळ्या हल्ल्यात काही स्त्रियाही मेल्या भर का? अर्थात त्यांना मुद्दाम मारलं असं नाही, अंधारामध्ये तलवारी फिरल्या, त्याच्यामध्ये त्या मारल्या गेल्या. हा एक प्रकारे अपघातही होता. आणि लाल महाराज शिरलेल्या त्या असंख्य मोगल सैनिकांच्या प्रचंड गर्दीत महाराज आणि महाराजांच्या बरोबरचे बाकीचे सैनिकही सामील झाले आणि सफाईला लाल महालाच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडले. असं ठरलंच होतं की कोणी कोणाकरता थांबायचं नाही, ज्याला जशी वाट सापडेल तसं त्यांनी महालात निष्ठून जायचं आणि शेवटी थेट एक कात्रजकडे तरी जायचं, नाहीतर सिंहगडच्या रस्त्याला तरी जायचं. महाराज स्वतः आपल्या बरोबरच्या चार दोन सैनिकांच्या दिशी नदी ओलांडून नदीच्या उत्तर किनाऱ्यावरती असलेल्या रोकडोबाच्या मंदिरापाशी जाऊन पोहोचले. सर्जेराव जेधे तिथे घोडे घेऊन उभे होते. महाराज आणि महाराजांच्या बरोबरची मंडळी ही त्या आपापल्या घोड्यावरती स्वार झाली आणि सिंहगडकडे खडक वसल्याच्या रस्त्यांनी दौडत सुटली. अवघ्या अर्ध्या पाऊण तासात महाराजांनी आपल्या अवघ्या 400 लोकांच्या निशी 1.25 लाख मोगल सुभेदाराची दाणादाण उडवली आणि महाराज सिंहगडकडे पसार झाले. या छाप्यात लाल महालात एकूण 52 माणसं ठार झाली, त्यात महाराजांची 6 माणसं मारली गेली. मोगल छावणीमध्ये शाहिस्ते खानच्या हाताखाली असलेल्या असंख्य सरदारांपैकी महाराजा जसंत सिंग राठोड हा जोधपूरचा महाराजाही होता. तो फार मोठा आणि अतिशय जबाबदार असा मोगल सरदार होता. तो लाल महालात आला, त्याला तर धक्काच बसला या लाल महालावरती पडलेल्या छाप्याचा सारा प्रकार पाहून. तो लाल महालात खाली मान घालून आला, कारण त्याला एक प्रकारे लाज वाटत होती की आपण या छावणीमध्ये असताना छापा पडला, सारी जबाबदारी आपल्यावरच. राजपुतांचं तर हे वैशिष्ट्य आहे, साऱ्या यशाची आणि अपयशाची जबाबदारी जणू आपल्यावरच आहे असं समजून ते मोगल साम्राज्याची सेवा करीत होते, रक्षण करीत होते. महाराजा जसवंत सिंग हा शाहिस्ते खानाच्या महालात गेला. मोगल सैनिकांनी शाहिस्ते खान जखमी अवस्थेत असतानाच त्याला धरून एका गादीवरती आणून बसवलेलं होतं. दिवे लागले आणि शाहिस्ते खानच्या लक्षात आलं की आपल्या उजव्या हाताला जे झणझणत आहे त्यात आपल्या उजव्या हाताची 3 बोट तुटलेली आहे. महाराजांच्या तलवारीच्या फटकाऱ्याखाली मान वाचली हेच नशीब, केवळ बोटावरती निभावलं, 3 बोटे गेली. पण हाच पराभव शाहिस्ते खानच्या उरी सलत होता. आता आयुष्यभर प्रत्येक घासाला आठवण होणार होती, शिवाजी 3 बोट नाहीत, शिवाजी 3 बोट नाहीत. हा घात, हा अपघात, त्या दगा, त्याला काहीच समजे ना. पण एक गोष्ट निश्चित होती की आता हा पराभव आणि अपमान आयुष्यभर उजव्या तळ हातावरती त्याला सोसावा लागणार होता, सांभाळावा लागणार होता. जसवंत सिंग शाहिस्ते खानच्या समोर आला आणि त्यांनी खालच्या मानानं खानाला मुजरा केला. त्याला शाहिस्ते खान उपरोधानं जसवंत सिंगला फक्त एकच वाक्य बोलला, म्हणाला,
वा महाराज साहेब, तुम्ही जिवंत आहात, मला वाटलं तुम्ही मारले गेलेले असावे. याचा अर्थच असा होता की तुम्ही जिवंत असताना माझ्यावरती छापा पडलास कसा? साऱ्या स्त्रिया अतिशय घाबरलेल्या होत्या. स्वाभाविकच आहे, कोण नाही घाबरणार या असल्या भयंकर प्रकारानं. या साऱ्या स्त्रिया सकाळी म्हणजेच चैत्र शुद्ध नवमी 6 एप्रिल 1663 या दिवशी या खानाला म्हणाल्या, आपण सगळेच्या सगळे ताबडतोब दिल्लीला निघून जाऊ, इथं माणसं राहत नाहीत, इथं भूत आहेत भूत, लवकरात लवकर चला. स्त्रियांनी असं म्हणणं हे स्वाभाविक होत, पण शाहिस्ते खान हा सर सेनापती होता, त्याला काय असं पोरकटासारखं लगेच निघून जाणं शक्य होतं आणि योग्य होतं का? मात्र त्यांनी स्त्रियांची ताबडतोब दिल्लीकडे रवानगी केली. शाहिस्ते खानची एक बहीण, तिचं नाव होतं दहरारा बेगम, आणि शाहिस्ते खानच्या अनेक स्त्रियांपैकी त्याची एक प्रमुख पत्नी, तिचं नाव होतं फरजाना बेगम, या सर्व स्त्रिया दिल्लीकडे रवाना झाल्या. यावेळेला ही बातमी औरंगजेबालाही रवाना करण्यात आली. औरंगजेब बादशहाचा मुक्काम त्यावेळेला काश्मीरमध्ये श्रीनगरला होता. ही बातमी औरंगजेबाला कळली. तो दिवस होता 8 मे 1663, म्हणजे 6 एप्रिल 1663 या दिवशी पुण्यात पडलेल्या छाप्याची बातमी काश्मीरला 8 मे 1663 या दिवशी पोचली. याच्यावरून कल्पना येते की पुण्याची बातमी काश्मीरपर्यंत पोचायला त्या काळात किती वेळ लागत होता. औरंगजेबाला या भयंकर छाप्याची बातमी कळली आणि त्याला धक्काच बसला. 1.25 लाख फौजीच्या घराड्यात असलेल्या एका महाराज शिरून त्या प्रत्यक्ष शिवाजीनं आपल्या मामावरती छापा घातला. पण त्याच्यापेक्षाही त्याला आणखीन एक बातमी कळली. प्रत्यक्ष साहित्य खानच्या कुटुंबातली इतकी माणसं मारली गेली. हा ते घडलं, पण प्रत्यक्ष साहित्य खानची एक मुलगी या छाप्यात नाहीशी झाली. ती जखमी झाली नाही, ती मेली नाही. मेली असती वा जखमी झाली असती तर तिचं शरीर सापडलं असतं, परंतु ती नाहीशीच झाली. ती कुठे गेली, कशी गेली, तिचं काय झालं हे इतिहासाला कधीच समजलं नाही. शाहिस्ते खानचे सर्वच नातलग आणि औरंगजेबाचाही नातलग हा आरोप शिवाजीराजांच्यावरती घेऊ लागले की शिवाजीराजांनी शाहिस्ते खानची मुलगी पळवून नेली. वास्तविक असं काही घडलेलं नव्हतं, मुलगी हरवली होती हे मात्र सत्य. खुद्द औरंगजेबाची बहीण जहानारा बेगम ही तर महाराजांच्यावर भयंकर संतापली. आपली प्रत्यक्ष मामी बहीण या शिवाजींनी पळवली या गोष्टीचा तिला भयंकर संताप आला. शेवटपर्यंत ती म्हणत होती की या शिवाजीचा मस्तक उडवा, यानं आपला अपमान केला, यानं आपली बहीण पळवली, याला मारा. खानाच्या नातलग स्त्रिया दिल्लीत पोचल्या. झालेला प्रकार त्यांनी प्रत्यक्ष औरंगजेबाला सांगितला. औरंगजेब त्यावेळेला श्रीनगरहून दिल्लीला आलेला होता. पण हा सगळाच प्रकार इतका भयंकर होता की दिल्लीत, आग्र्यात आणि सर्वच मोगल साम्राज्यात हळूहळू बातम्या पसरल्या की त्या शिवाजीने असा असा छापा घातला. लोक आश्चर्यानं दिग्मूढ झाले आणि लोक म्हणू लागले की या शिवाजीला चिंटूक येत असलं पाहिजे, त्याला गुप्त होण्याची कला अवगत असली पाहिजे, त्याला पंख असले पाहिजेत, त्याला उडता येत असलं पाहिजे, तो म्हणजे सैतान आहे आणि म्हणूनच तो हे सारे प्रकार करू शकतो. वास्तविक हा गनिमी काव्याचा अत्यंत यशस्वी प्रकार होता, छापा होता, पण त्याचं नेमकं मूल्यमापन करण्याच्या ऐवजी लोक असा हा भावडा अर्थ लावित होते. औरंगजेब मात्र शाहिस्ते खानावरती अतिशय चिडला आणि त्यांनी ताबडतोब पुण्याला हुकूम पाठवला आणि शाहिस्ते खानला लिहिलं की ताबडतोब तुम्ही पुण्याहून निघा आणि बंगालच्या सुभ्यावरती डाक्याला हजर व्हा. त्या काळात डाक्याला बदली होणं म्हणजे अत्यंत अपमानकारक प्रकार समजला जात असे. हा हुकूम आला आणि शाहिस्ते खानला वाईट वाटलं. त्यांनी औरंगजेबाला पुन्हा कळवलं की मला एक संधी द्या, मी शिवाजी राजाचा अजूनही पराभव करतो, पण कृपा करून माझी बंगालवरती बदली करू नका, कारण माझी आधीच अप्रतिष्ठा झाली आहे, त्यात तर पुन्हा अधिक अप्रतिष्ठा होईल. पण औरंगजेबांनी ते ऐकलं नाही. त्यांनी निर्णायक हुकूम पाठवला की तुम्ही ताबडतोब डाक्याला हजर व्हा, नाही तर अपमान पावाल. मुक्का त्यांनी शाहिस्ते खानला पुणे सोडावं लागलं आणि त्यांनी पुण्याचा कब्जा जसवंत सिंगकडे दिला आणि त्यांनी पुण्याची छावणी जसवंत सिंगकडे सोपवली
आणि तो डाक्याकडे रवाना झाला. हा सारा शाहिस्ते खानवरच्या छाप्याचा प्रकार लिहून तरी कोणी ठेवलाय? आमच्या मराठी माणसांनी लिहिलाय का? नाही, त्यांनी लिहिलंय ते फारच थोडं लिहिलंय. पण हे सगळ्याच्या सगळं प्रकरण यथासांग लिहिलंय ते मोगल इतिहासकारांनीच. खुद्द शाहिस्ते खानची रोजनिशी सापडली आहे, त्यातही अनेक नोंदी आहेत. महाराज सिंहगडावर सुखरूप दाखल झाले. दुसऱ्या दिवशी महाराजांना बातमी आली की शाहिस्ते खान मारला गेला नसून त्याच्या उजव्या हाताची फक्त 3 बोट तुटली आहेत. हे ऐकून महाराजांना जरा वाईटच वाटलं. महाराज हसले आणि म्हणाले, ठीक आहे, ज्यांनी कोणी त्याचं नाव शास्ता खान ठेवलं होतं ते सार्थकी लागलं नव्हतं. आम्ही त्याला शास्त केली म्हणजे शिक्षा केली आणि शास्ता खान आम्ही सार्थकी नाव लावलं.